नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. हाउ आर यू ऑल? आई होप यू ऑल आर फाइन. ओके, सो टुडे इज वेनसडे. विच डे? वेनसडे. ओके, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यंजन त ची ओळख शिकूया. ओके, तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये व्यंजन न ची ओळख शिकलो आहोत. ओके, तर हा आहे व्यंजन न. यू हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन लास्ट व्हिडिओ. ओके, तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो व्यंजन त ची ओळख शिकूया. ओके, तर हा आहे व्यंजन त. कोणतं व्यंजन आहे? त. तर त वरून कोणते कोणते वर्ड्स येतात? त तलवार, त तलवार, त तबला, त तबला. आणखी त वरून कोणते वर्ड्स येतात ते पाहूया. तन, तर, तबला, तवा, ताल, गवत, हसत, पळत, कसरत, सरबत, गणपत, भरत. ताई नाचे तालावरती, वाद्य वाजे अवती भवती. ताई नाचे तालावरती, वाद्य वाजे अवती भवती. ओके, तर त व्यंजन त कसा लिहितात ते बघूया. ओके, सो स्टुडंट, फर्स्ट वी कॅन मेक अ स्लीपिंग लाईन, देन स्टँडिंग लाईन, देन स्लीपिंग लाईन अँड स्टँडिंग लाईन. त विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी काय काढायचं? स्लीपिंग लाईन, मग स्टँडिंग लाईन, मग आणखी स्लीपिंग लाईन. आणि या स्लीपिंग लाईनला असं खाली वाढवायचं. त काय झाला हा? त काय झाला हा? त. आणखी आपण एकदा बघूया त कसा लिहितात तर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी स्लीपिंग लाईन काढायची, मग असं खालच्या दिशेने असा अशी पेन्सिल वरती न्यायची आणि मग अशी स्लीपिंग लाईन आणि स्टँडिंग असा पण त काढता येतो. पण असा काढला तर खूप लवकर आपल्याला येईल व्यंजन त. ओके, सगळ्यात आधी स्लीपिंग लाईन, मग स्टँडिंग लाईन, मग हा स्लीपिंग लाईन आणि मग खालती अशी ती स्लीपिंग लाईन वाढवायची. तो काय झाला हा? तो व्यंजन त. काय झाला हा? व्यंजन त. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर स्टुडंट्स, तुम्हाला पेज नंबर 36 व्यंजन तचं होमवर्क करायचं आहे. ओके, त्यानंतर व्यंजन तची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला मुळाक्षरे रिवाईज करायची आहे. ओके, तर आपली मुळाक्षरे पहिले म्हणायची आहे आणि मग लिहून लिहून म्हणून बघून बघायची आहे. लिहून लिहून बघून लिहायची आहे. ओके, अ आ ई ऊ रू ए ऐ ओ औ अम अहा ॲ अ क ख ग घ अंग च छ ज झ इ ट ठ ड ड न. तर आज आणखी आपण एक नवीन स्वर ॲड करूया. न नंतर मग कोणता स्वर येईल? व्यंजन त. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला मुळाक्षरे रिवाईज करून म्हणून बघायची आहे. म्हणजे म्हणायची आहे आणि व्यवस्थित आयडेंटिफाय करून लिहायची आहे. ओके, आय होप यू ऑल आर अंडरस्टँड. थँक्यू.